फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते या ठिकाणी सुरू असलेल्या महारुद्र स्वाहाकार यज्ञ सोहळ्याचा आज दुसरा दिवस असून या निमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। शिव महापुराण कथेचे प्रवक्ते नामदेव महाराज पंढरपूर यांच्या अमृतवाणीतून कथेचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे श्री चैतन्य महादेव मंदिर, श्री श्री एकादश कुंडात्मक, श्री पितृयाग तथा विष्णुयाग, महारुद्र स्वाहाकार यज्ञ महोत्सव आणि नामकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्त नामकीर्तन तथा शिव महापुराण कथेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। यावेळी कथाकार नामदेव महाराज यांनी कोलते टाकळी हे गाव शिवनगरी भासत असून येथील वातावरण अगदी आनंदीमय झालं असून महिलांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती। यावेळी महाराजांनी स्त्रियांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा असं आवाहन देखील केलं। म्हणजे हे वरातीत नाचता धाब्यावर इथले नाही, मी तिकडचं सांगतोय लांबचं, वरातीत नाचता येतं यांना, नुसतं नाचत नाही ते पिऊन नाचतात, ते वरातीतही नाचतात, धाब्यावरही नाचतात, हरिपाठातही नाचतात, यांना कुठेही नाचता येत, पण तुम्हाला नाचण्याचं एकच ठिकाण आहे, तुम्हाला नाही कुठेही नाचता येत, तुम्हाला नाचण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आमचं शिव महापुराण कथेचा मंडप आहे। आणि मला अभिमान आहे या सगळ्या भक्ती मातांचा, हे सामान्य नाही, तो नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, ही नारी सामान्य म्हणून त्यांची निंदा करू नका, त्यांची उलट स्तुती करा। यावेळी महिला आणि पुरुषांनी कथेदरम्यान हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन फुगड्या खेळ्या आणि नृत्य देखील केलंय।